सातारा जिल्ह्यात उद्यापासून कडक लॉकडाऊन, पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांची माहिती। लॉकडाऊनची नियमावली सायंकाळी होणार जाहीर। सातारा जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्ण मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत। कोरोनाचा पॉझिटिव्ह दर वाढलेला, त्याचबरोबर मृत्यू दरही वाढत आहे। त्यामुळे जिल्ह्यात आरोग्य यंत्रणेवर वाढणारा ताण कमी करण्यासाठी सातारा येथील जिल्ह्यातील पदाधिकारी व अधिकाऱ्यांची बैठक झाली। उद्यापासून म्हणजे 4 मे पासून कडक लॉकडाऊन लावण्यात येणार आहे। त्यासंबंधी पोलीस यंत्रणा, मुख्याधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी हे सायंकाळी नियमावली जाहीर करणार असल्याची माहिती पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली आहे। सातारा येथे शासकीय विश्रामगृहात जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि जिल्हा प्रशासनाची महत्त्वपूर्ण बैठक झाली। या बैठकीस पालकमंत्री बाळासाहेब पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, माजी मुख्यमंत्री व आमदार पृथ्वीराज चव्हाण, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, आमदार शशिकांत शिंदे, प्रभारी जिल्हाधी दंडाधिकारी रामचंद्र शिंदे, पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल, अंचल दलाल यांच्यासह अधिकारी वर्ग उपस्थित होता। या जिल्ह्यामध्ये सुद्धा गेले 2-3 दिवस संख्या वाढली आणि त्या पार्श्वभूमीवर आज आम्ही काशी येथे का अजूनही 2 ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी सगळी यंत्रणा या ठिकाणी आपुरी पडते। त्या परिस्थितीमध्ये आम्ही काही लोक या ठिकाणी बसलो आणि जिल्ह्यामध्ये कडक लॉकडाऊन करावं या बाबतीमध्ये जिल्हाधिकारी आणि सीओ यांच्यावर चर्चा केली। आम्ही त्यांच्याशी चर्चा करत असता आम्ही त्यांना काही मुद्दे दिले नाही आणि हे सर्वांचा आढावा घेऊन संध्याकाळी प्रशासनाच्या वतीनं लॉकडाऊनच्या बाबतीमध्ये नियमावली जाहीर केली जाईल।